नमस्कार, मी डॉक्टर पूजा तोषणीवाल आपल्या सर्वांचं महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मवर स्वागत करीत आहे. मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ आहे आणि नांदेड येथे तोषणीवाल चेस्ट हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होम इथे गेल्या 2 वर्षापासून कार्यरत आहे. माझं शिक्षण मी MBBS सायन हॉस्पिटल मुंबईवरून, DGO सायन हॉस्पिटल मुंबईवरून, MS गायनी GMC नांदेडमधून आणि DNB गायनॅकोलॉजी असं माझं शिक्षण झालेलं आहे. आज आपण जे काळाची गरज आहे जी आजकाल फार इग्नोरन्समुळे किंवा दुर्लक्षित केल्यामुळे खूप ॲडव्हान्स स्टेजला आपल्याला जे कळतं सर्वायकल कॅन्सर ह्याबद्दल बोलणार आहोत. तर ह्याची प्रामुख्याने लक्षणं काय काय आहेत, हे कुणाला होतं, का होतं, ह्याला प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा ह्याला थांबवण्यासाठी काही इलाज आहेत का, काही उपचार आहेत का, त्याबद्दल बोलणार आहोत. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने लक्षणं असे दिसतात की अनियमित पाळी येणे किंवा पांढरा स्त्राव जाणे, दुर्गंधीयुक्त पांढरा स्त्राव जाणे किंवा संबंधानंतर ब्लीडिंग होणे किंवा रक्तस्त्राव होणे किंवा पाळी बंद झाल्यानंतर परत पाळी चालू होणे, ही जर लक्षणं असतील तर ही धोक्याची लक्षणं तुम्हाला वेळीच ओळखायला लागतील. कारण जेवढ्या लवकर हा कॅन्सर आपण डिटेक्ट करू किंवा जेवढ्या लवकर आपल्याला हा कॅन्सर कळेल तेवढ्या लवकर त्याचा इलाज करता येईल आणि कॅन्सर पूर्णपणे ठीक करू शकतो. ह्या स्टेजपर्यंत जर कळाला तर आपण त्याला पूर्णपणे न्याय देऊ शकतो आणि पेशंटला या आजारापासून पूर्णपणे बाहेर काढू शकतो. अशी लक्षणे तुम्हाला दिसल्यास तुम्ही ताबडतोब तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटा किंवा ह्याला डिटेक्ट करण्यासाठी दरवर्षी दर 3 वर्षानंतर पॅप्समिअर नावाची टेस्ट असते ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिट होण्याची गरज नसते. फक्त OPD जरी तुम्ही आलात 1-2 मिनिटाच्या प्रोसिजरमध्ये तुम्हाला बरंच काही कळू शकतं. ह्याच्यामध्ये तुमच्या गर्भ पिशवीच्या तोंडाचं जे पेशी असतात त्याचा एक थोडासा छोटासा सॅम्पल घेऊन दुर्बिणीखाली बघतात, मायक्रोस्कोपखाली बघतात की तुम्हाला कॅन्सरची काही लक्षणं आहेत का किंवा तुमच्या पेशींमध्ये कॅन्सरसारखा काही बदल झाला आहे का. जर तसा काही बदल वाटल्यास आपण वेळीच आणि योग्य वेळी आपण उपचार घेऊ शकतो. आणि हे दर 3 वर्षांनी करण्याची गरज आहे. 25 वर्षानंतर किंवा तुमच्या लग्न झाल्यानंतरच्या पिरियडपासून प्रत्येक 3 वर्षाला ही टेस्ट करणं गरजेचं असतं वयाच्या 65व्या वर्षापर्यंत. आणि सपोज काही तुम्हाला आढळलं ह्याच्यामध्ये किंवा काही धोक्याची लक्षणं आढळली तर कॅन्सरच्या ॲडव्हान्स कॅन्सरच्या स्टेजपर्यंत पोहोचण्याच्या आधीच तुमचं ट्रीटमेंट चालू करू शकतो. आता ह्याला प्रिव्हेंट करण्यासाठी हा असा एकमेव कॅन्सर आहे जो प्रिव्हेंट करू शकतो, ज्याच्यापासून आपण त्याला रोकथाम करू शकतो. ह्याच्यासाठी काय की एक HPV नावाचं व्हायरस असतं, HPV नावाचं एक विषाणू असतं ज्याच्या कारणाने सर्वायकल कॅन्सर कॉमनली होतो. इतरही कारणं आहेत जसे मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स असणं, एक म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवणं, अस्वच्छता राखणं किंवा अनुवंशिकता, हे पण इतर कारणं आहेत. पण मेजॉरिटी जे मोस्ट कॉमन कॉज आहे ते HPV व्हायरस, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस नावाचं जे विषाणू आहे त्याच्यामुळे हा कॅन्सर होतो. तर ह्याला ह्याच्यासाठी वॅक्सिन अवेलेबल आहे जी कुणाला देऊ शकतो, 9 वर्षापासून 45 वर्षांच्या स्त्रियांना आपण हे देऊ शकतो. आणि लग्न होण्याच्या आधी किंवा शारीरिक संबंध येण्याच्या आधी ही वॅक्सिन दिली तर ती जास्त इफेक्टिव्ह ठरू शकते. ह्याचे जर आपण वयाच्या 15व्या वर्षापर्यंत वॅक्सिन दिली तर ह्याचे फक्त 2 डोस इफेक्टिव्ह आहेत जे 6 महिन्याच्या अंतराने द्यावे लागतात. आणि समजा तुम्ही 15 वर्षाच्या नंतर घेतलं किंवा लग्न झाल्याच्या नंतर घेतलं तर तुम्हाला 3 डोस घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर ते तेवढं इफेक्टिव्ह आहे असं म्हणणार नाही, पण घेतलं तर तुम्हाला निश्चित ह्याचा फायदा होईल. आणि अशी काही धोक्याची लक्षणं तुम्हाला दिसली तर तुम्ही ताबडतोब जाऊन तुमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटा आणि ह्याच्यावर इलाज करून घ्या. सर्वायकल कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ह्याच्यासाठी बोलण्याची गरज म्हणजे भारतामध्ये हा सगळ्यात जास्त प्रमाणात स्त्रियांमध्ये आढळणारा 2 नंबरचा कॅन्सर आहे ब्रेस्ट कॅन्सरच्या नंतर.
आणि जवळपास 170,000 नवीन रुग्ण ह्या कॅन्सरचे भारतामध्ये एका वर्षात आढळतात आणि जवळपास 60,000 वरती रुग्णांचा ह्या कॅन्सरमुळे मृत्यू होतो. म्हणून जेवढ्या लवकर तुम्हाला हे कळेल किंवा जे पण तुम्हाला सिम्पटम दिसतील तर ताबडतोब आपल्या गायनेकोलॉजिस्टला कन्सल्ट करा. आणि ह्यासारखे स्त्रीरोग संबंधी नवीन व्हिडिओज बघण्यासाठी महाराष्ट्र हेल्थ प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करा. धन्यवाद.